नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब च्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आणि कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। तर आज आम्ही चाललोय महाराष्ट्र दिनाचा एक कार्यक्रम इकडे आयोजित केला आहे संस्कृती मराठी मंडळ यांच्या तर्फे। तर आम्ही तिकडे चाललो आहोत आज। आणि आता ऑलरेडी आम्हाला उशीर झाला जायला तिकडे, पण आता तिकडे गेल्यावर दाखवतो की तिकडे काय असणार आहे आणि कुठले कुठले कार्यक्रम त्याच्यामध्ये होणार आहेत ते। तर चला तिकडे आणि जाऊयात, बघूयात की काय काय आयोजन असणार आहे त्या कार्यक्रमामध्ये। चला, तर आता इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। चला आपण जाऊया आणि बघूयात की कसा होतोय हा कार्यक्रम। महाराज योगीराज गरिबांचा राजा जिजाऊ पुत्र श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय। त्या दिवशी चालू झालं आणि त्या दिवसापासूनचा संस्कृती मराठी मंडळाचा प्रवास आजच्या दिवसापर्यंतचा तो आपण एका पुस्तकात एकत्र केलेला आहे आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत। सांस्कृतिक कार्यक्रम हे असायलाच पाहिजे, म्हणजे प्रत्येकाचे सादरीकरण हे गरजेचं असतं, त्याशिवाय कार्यक्रम पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही। आणि आता आपल्या समोर नृत्य सादर करण्यासाठी येत आहे अनुतन। आता आपल्या समोर स्नेहताई आणि सहकारी त्यांचं सादरीकरण करतील। जय जय महाराष्ट्र माझा, जयचा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जयचा महाराष्ट्र माझा, देवा वरदा कृष्ण कोयना बदरा गोदावरी, देवा वरदा कृष्ण कोयना बदरा महाराष्ट्र माझा।
आव घेताच अभिमानाने फुकते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शत्रू सनडले लढले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युगपुरुषाने महाराष्ट्राची माती। आता आपलं पुढचं सादरीकरण करण्यासाठी येत आहे विकास। आपण आता मान्यवरांचा सत्कार करणार आहोत। ज्योती सावंत असं व्यक्तिमत्व ज्या सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचल्या, खरंच या एका शब्दावर त्यांनी लोकांच्या मनात आपली छबी निर्माण केली। त्यांचा सत्कार करण्यासाठी मंडळातील महिला वर्गाला मी विनंती करतो आणि ज्योती सावंत यांना मंचावरती येण्याची विनंती करतो। इंस्टाग्राम फेसबुक वर आहे तेही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं मला आणि बरेच लोकांचा एक प्रश्न असतात की डीटी काय आहे। तर डीटी ऍक्च्युअली मी प्रोफेशनली डायटिशियन आहे। तर मला खूप जण बोलतात पण तू डाएट रिलेटेड वगैरे बोलत जा, तर मी म्हटलं त्यांना कितीही समजवा ते विचारणार काय मला डीएम मध्ये की खायचं काय, त्यांना खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही। त्यांना सांगितलं ना वर्कआउट करा तर कोणी करणार नाही, पण खायचं काय तेच विचारणार आहे। म्हणून मी भटभरून सगळ्यांचं प्रेम मिळालं मला त्या व्हिडिओजला आणि आज मनोज मंदार जेवढे पण हे सगळे संस्कृती मंडळाचे जेवढे सहभागी आहेत तेवढ्यांनी मला इकडे इन्व्हाइट करून छान प्रतिसाद मान वगैरे दिला त्याच्याबद्दल खरंच थँक्यू। या सद्गुरु फाउंडेशन मधील श्री कोमटेकर यांना मी विनंती करतो मंचावरती यावं आणि त्यांचा सत्कार आपल्या मंडळातील पदाधिकारी सभासद कार्यकर्ते श्री जांभरे साहेब आणि दत्ता गंगावकर यांना विनंती करतो। तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिवसातर्फे आपला इंटरनॅशनल सद्गुरु कौन्सिल तर्फे खूप खूप शुभेच्छा। तो येते और 22 जनवरी को आपको तो पता ही है हमारा अयोध्या में राम मंदिर की इनॉग्रेशन हो रही है, तो उसी के लिए कल से ही हमारा रामायण उत्सव शुरू हो गया है और उस उत्सव में घर घर में हम जाकर रामायण की कथाएं बताते हैं, राम भजन करते हैं और बस राम का आदर्श पालन करते हैं।
आप लोगों ने हमें इस कार्यक्रम के लिए बुलाया, इसलिए हम बहुत बहुत धन्यवाद है। जय महाराष्ट्र। यापुढे श्री माधुरी पोंद्रे राहाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या महिला मंडळालाही विनंती करतो। प्रोफेशनल आहे, म्हणजे मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आय टी मधला आणि लाईफ कोच आहे बेसिकली। तर आयुष्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक क्षणी काही ना काही निगेटिव्ह विचार येत असतात, निगेटिव्हिटी असते सगळीकडे, म्हणजे जनरलच सगळीकडे आपण काही चांगलं करत असतो की दुसऱ्याला काहीतरी होत असतं किंवा ह्या सगळ्या निगेटिव्ह भावना असतात, तर त्यातून बाहेर पडून आपलं आयुष्य कसं चांगलं आपण करू शकतो याच्यासाठी लाईफ कोच म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं फॉलो करायचं, ज्याच्यामध्ये म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ही कन्सेप्ट आली आहे US मधनं, पण आपल्या भगवद्गीतेमध्ये यथा दृष्टी तथा सृष्टी असं म्हटलं गेलंय। तर आपण जसं जग बघतो तसंच आपल्याला दिसतं। तर मी आपल्या मंडळाचे पदाधिकारी अमित मोरे आणि संजय यांना जरा विनंती करतो आणि त्यांनी सुशांत चित्रा आपले आपण बघतो की बरेच मिडल क्लास लोक आहेत आणि मोस्टली लेबर किंवा लोअर मिडल क्लास लोक असतात, तर यांना सगळ्यांना विचारात घेऊन आपण एक रिफर्बिश मोबाईल म्हणा आयपॅड म्हणा त्याचा एक बिझनेस चालू केला। तर त्याच्याबद्दल हे रिटेक ई-कॉमर्स हे ऑनलाईन स्टोअर आहे, तर यूएमध्ये हा जो काही कार्यक्रम होणार आहे हा आता यूट्यूब चॅनलवरती दाखवला जाणार आहे आणि आपले सोशल मीडिया पार्टनर श्री आणि सौ ओडके यांचा सत्कार करण्यासाठी मी मान्यवरांना वरती येण्याची विनंती करतो। माफ करा, मी ब्लँक झालो होतो। आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवतो वैभव आणि रिकी सहभाग आणि मोलाची साथ ही फार गरजेची असते आणि त्याच पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन सगळेजण पुढे जात असतात। ओके, बॉटल देऊन द्या। सोशल मीडिया पार्टनर अनु श्री आणि सौ ओडके यूट्यूबचा चॅनल आहे आणि ते आता म्हणजे ब्लॉग बनवत आहेत आपल्या या ग्रुपच्या पूनम आणि आय प्रवीण, आम्ही दोघांनी एक चॅनल चालू केला त्याचं नाव आहे पूनम प्रवीण। तर आजकालचे जग हे सोशल मीडियाचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे सगळे सोशल मीडिया फॉलो करा। मी एक गृहिणी आहे, मी एक वर्किंग मॉम आहे आणि मलाही वाटलं कुठेतरी चालू करावं पण दाखवावर काय। तर आपल्या दुबईमध्ये खूप सारे असे कार्यक्रम होत असतात जिथे सोशल मीडियाद्वारे ते आपल्याला कळतच असतात, पण मला असं कुठलं तरी वाटायला लागलं की आपण का नाही दाखवायचे कार्यक्रम, आपण का पुढे येऊन लोकांना कळलं नाही पाहिजे। कारण महाराष्ट्रात खूप कार्यक्रम होत असतात पण महाराष्ट्राच्या बाहेर येऊन कुठे ना कुठे आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हे जगापर्यंत आपल्याला पोहोचवायला हवं। म्हणून मी हे असा आमचा युट्यूब चॅनल सुरू केला, हा काही एवढा मोठा नाही आहे पण तुमच्या कृपेने हा नक्कीच मोठा होईल। आणि थँक्यू म्हणतात आम्हाला बोलवलं इथे आणि खूप छान वाटलं हा सत्कार जो दिला तुम्ही, खूप धन्यवाद तुमचे। आणि ॲज अ संस्कृती मंडळाला तुम्हाला ऑल द बेस्ट, पुढे असेच व्हिडिओ येत राहोत आणि तुमचे कार्य आमच्याद्वारे हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावेत हीच इच्छा आणि ऑल द बेस्ट तुमच्या या मंडळाला। थँक्यू, धन्यवाद। आणि आता खूप नवीन नवीन असतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते आम्हाला कार्यक्रमांना मदत करत असतात, तर त्यांचं जेवढे आभार म्हणा तेवढे कमीच आहेत। त्यांनी पण दोन क्षेत्र बोलावं
महाराष्ट्र दिनाच्या उद्याच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. कामगार दिन आहे उद्या, महाराष्ट्र दिन आहे. त्याच्या अगोदरच आपण इथे करतो, कारण आपल्या इथे दुबईमध्ये आपण फक्त रविवारच म्हणतो आपण, त्या रविवारी सगळे आपण सण वगैरे साजरे करतो. त्यामुळे आपण उद्याचा जो एकमेचा कार्यक्रम होतो आजचा केला, आणि हा सगळा सांस्कृतिक कार्यक्रम संस्कृती मंडळाने तो दाखवला इथे महाराष्ट्राचं दर्शन. आणि ज्या जे त्यांच्या ज्या कलाकारांनी जे इथे प्रेझेंटेशन केलं, त्यांना खूप चांगलं महाराष्ट्राची मानवंदना दिली असं आपण म्हणूया. आणि त्यांचे असे सतत कार्यक्रम होत राहू मराठी संदर्भात, मराठीची संस्कृती टिकून राहावी, मराठी आपले सण इथे साजरे व्हावे, जेणेकरून जी आपली संस्कृती पुढच्या पिढीला कळावी, त्याचाच त्या दृष्टीने त्यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि असे सण साजरे केले किंवा अशा कार्यक्रम आपण साजरे केले तर आपली संस्कृती टिकू शकेल, आणि तिचा पुढे पुढाकार पुढच्या पिढीला ते सगळं होईल. आणि आपलं आपणही आपण विसरत चाललो आहे, काही काही आपले सण आहेत किंवा काय ते आपल्यालाही माहीत नसतात, किंवा फक्त आपण त्याचा व्हॉट्सअपवर किंवा व्हॉट्सअपवर शुभेच्छा देण्यापुरताच आपण उपयोग करतो, पण ते जर प्रत्यक्ष आणलं तर त्याचा आणखीन आपला आनंद द्विगुण होईल हेही मला वाटतं. आणि हे सगळं काम संस्कृती करते, त्याच्यामुळे त्यांचे आभार, आणि असंच त्यांचं कार्य पुढे होत राहो, वाढत राहो, ही शुभेच्छा. तर आज आपण कार्यक्रमामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेले आहे, तर त्यांना डॉक्टर बोंडगे त्यांना मी विनंती करतो पुढे यावं. आणि संकल्पना त्यांनीच आहे बघा, की आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्रावरती आधारित काही प्रश्न विचारणार, त्यांची उत्तरं बरोबर येणार, ही तर बक्षिसं ठेवली आहेत. लगेच तिथल्या तिथं आता कोणी नाराज व्हायचं कारण नाही, कारण जे परफॉर्मन्स होते त्यांना मिळाले. आता इथं तुम्हाला चान्स आहे म्हणायचं, आता ही बौद्धिक काय म्हणतात प्रोग्राम आहे हा, तर महाराष्ट्राबद्दल किती माहिती आहे? आपण सगळे सज्जनगड हे कोणत्या शहरात आहे? मंदर पाच जण आहेत. जर कुठल्या शहरात संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव आहे. सोपा प्रश्न आहे, खरंच सोपा प्रश्न आहे. गुगल कोट करत नाही ना, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? ओके, बोलो ना. 60 दीपक एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? हा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? महाराष्ट्राचे क्षेत्रफळ अंदाज घेत अंदाज 20 किलोमीटर जवळपास किलोमीटर. ओके, नाही नंतर आता ते आपलं गोवा साईडचं आणि ते याच्यावर थोडं वाढत आहे ना, ते सगळं वाढलं. अरे बेळगावचं थोडं वाढलं ना, चांगलं लिहिलं आहे पटकन. पंच सर्व बांधकडे नेक्स्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दोन शेवटचे प्रश्न असतील, त्यानंतर आपण लगेच वाचूया. ओके, हां, महाराष्ट्रात किती भाषा आहेत? 60. ओके, नेक्स्ट मला नाही. 60 ठीक आहे, जाऊ दे. इट्स ओके, इट्स ओके. दिलं जाईल.
तर आताच संस्कृती मराठी मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केला होता तो संपला आणि आता आम्ही दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघालोय. आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि असे जे काही फ्युचरमध्ये कार्यक्रम येतील ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची विनंती आहे, जेणेकरून जे बाहेरच्या देशात आम्ही राहून असं आपली जी संस्कृती आहे ते जपण्याचा प्रयत्न करतो आणि तेच आम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे. तुम्ही पण या व्हिडिओला लाईक शेअर करा जेणेकरून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.